नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण नुकतीच जी एम पी एस सीकडून गट कसाठी अंतिम उत्तर तालिका म्हणजे सेकंड आन्सर की जी फायनल आन्सर की असणार आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे त्याच संदर्भात आज आपण सर्व माहिती बघणार आहोत तर, तर याच्यामध्ये किती प्रश्न रद्द झाले हे बघणार आहोत त्याच्यानंतर कट ऑफ किती लागेल याचा आपण अंदाज बांधूया निकाल कधी लागेल आणि खूप सारे विद्यार्थी म्हणतायत की याची कोर्ट केस जाईल का तर ते पण कोर्ट केस होईल का या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर सर्वप्रथम नुकताच आयोगाने जे आहे आपला तीन एप्रिल दोन हजार बावीसला जो पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता त्याची आन्सर की रिलीज केलेली आहेत जवळपास तीन प्रश्न रद्द झालेले आहेत आणि कुठल्याही प्रश्नांमध्ये बदल झालेला नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तीन प्रश्न असे रद्द झाले ना म्हणजे त्याच्याविषयी कोणालाच कल्पना नव्हती आज सर्वांनी आन्सर की बघून एक धक्का लागला असेल कारण की जे काही प्रश्न होते ना तर ते असे होते की ज्यांच्याविषयी सर्वांना खात्री होती की हे प्रश्न तरी बदलणार नाही परंतु आयोगाने जे ना तर तेच प्रश्न बदलून सर्वांना आश्चर्यचकित केलेलं आहे आणि जे प्रश्न आयोगाने बदलायला पाहिजे होते ते मात्र बदललेलेच नाही ओके तर कोणत्या प्रश्नात बदल झालेला आहे हे बघूया तर ए सेट आहे हा ए सेट मधील वीस नंबरचा जो प्रश्न ग्रामसभेचा प्रश्न होता आणि आय थिंक याचा आन्सर बरोबर होतो मध्ये हे तीनच आन्सर येतं की केंद्र सरकार ग्रामसभेचे अधिकार ठरवत नस नाही परंतु त्यांनी तरी सुद्धा हे जे आहे तर ते चुकीचं दिले याचं कारण असं असू शकतं की केंद्र सरकार जे आहे ना कायदे बनवून संसदेत कायदे बनवून जसं चौऱ्याहत्तरवी आणि त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती बनवली त्याच पद्धतीने काहीतरी कायदे बनवून ग्रामपंचायतींचे किंवा ग्रामसभेचे अधिकार कमी जास्त करू शकते म्हणजेच तेच इनडायरेक्ट लॉजिक लावून त्यांनी ते थोडंसं कॅन्सल केलेलं आहे पुढे बावीसवा प्रश्न होता हे पण चुकीचंच होतं परंतु तरी सुद्धा म्हणजे हे चौथं आन्सर चुकीचं होतं म्हणजेच आयोगाने दिलेलं आन्सर बरोबर होतं पहिल्या आन्सरकीनुसार परंतु तरी या प्रश्न बदल झालेला आहे पुढचा एक चौऱ्याण्णवा होता याच्या हा ठीक आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं लॉजिक लागू शकतो म्हणून हा तिसऱ्या क्रमांकाचा आन्सर दिलेला होता तर हा पण बदल झालेला आहे तर जवळपास तीन प्रश्न प्रश्न पूर्णपणे रद्द करून टाकलेत आयोगाने आता असे प्रश्न की जे रद्द व्हायला पाहिजे होते किंवा ज्याच्यात बदल होणं अपेक्षित होतं विद्यार्थ्यांकडून त्यांना मात्र आयोगाने हात पण लावलं ते जसे होते तसेच ठेवले त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस क्वेश्चन आहे बुंदेलखंडचा ज्याच्याविषयी स्टेट व्हर्सेस एन अशी वॉर सुरू होणार आहे लवकरच कारण की स्टेट बोर्डमध्ये वेग उत्तर आहे आणि एनसीआरटी मध्ये वेगळे उत्तर आहे तरी आयोगाने याचं उत्तर काय दिलेलं आहे ना सर्वांना म्हणजे माहिती होतं म्हणजे मला सुद्धा वाटलं होतं की हा प्रश्न शंभर टक्के चेंज होईल कारण की स्पष्ट दिसत आहे आणि हा सायन्स असणार आहे सायन्सचा प्रश्न आहे आणि सायन्सच्या प्रश्नात शक्यतोर जे आहे ना तर ते रद्द होत नाही कारण की याचे असतात कारण की याचं सगळं रिझन दिलेलं आहे आणि याच्याविषयी कुठंच वाद नाही स्टेट वर्सेस एनसीआरटी पण नाही सगळं सगळं सरळ आहे की हा प्रश्न चुकलेला होता आयोगाने याचा आन्सर चेंज करायला पाहिजे होतं पण तरी आयोगाने तीन नंबरचं जे जे होतं तर ते त्यांचं कंटिन्यू ठेवलेलं आहे म्हणजेच काय की तीन प्रश्न हे रद्द झालेले आहेत आणि ज्या दोन प्रश्नात आपल्याला डाऊट होतात तर त्यांना मात्र हात लावलेले नाही म्हणूनच खूप साऱ्या पोरांचे हे तीन गुण कमी झाले आहेत बरं का हे लक्षात ठेवा तीन गुण खूप लोकांचे हे कमी करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे की निकाल कधी लागणार आहे बघा निकाल जो आहे ना हा कधी लागणार याच्यासाठी अनालिसिस करण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो आणि मी तुम्हाला कंबाईनचा संदर्भ देतो कंबाईनची फायनल आन्सर की आली होती सहा पाचला म्हणजे सहा मेला त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट कधी लागला दोन जूनला आणि याचा पेपर कधी आहे नऊ जुलैला याचं जर अंतर बघितलं तर जवळपास बत्तीस ते तीस पस्तीस दिवस आहे म्हणजे तीसपेक्षा पेक्षा थोडे जास्त दिवस आहे म्हणजे आपण बघूया थर्टी प्लस दिवस दिवसांमध्ये लावतो आणि याच्यामध्ये तुम्ही गॅप बघा तर हा गॅप जवळपास एक महिन्याचा वाटत नाही का तुम्हाला तर हा एक महिन्याचा गॅप आहे म्हणजे आपण असं समजूया की पंचवीस दिवस जर आजपासून सुद्धा जर पंचवीस दिवस धरले तर खूप दिवस होतील परंतु परीक्षेसाठी कमी कालावधी उरलाय तर मोस्ट प्रॉबेबिली जे आहे ना तर तो रिझल्ट जो आहे ना तर तो जूनच्या एंडमध्ये लागण्याची शक्यता आहे बरं का जूनच्या एंड मध्ये लागण्याची शक्यता आहे आणि खूपच डिले झाला तर जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये लागण्याची शक्यता आहे पण शंभर टक्के हा जूनच्या एंड पर्यंत रिझल्ट लागून जाणार आहे पण जरी जून एंड पर्यंत ना ला तुम्हाला फार कमी वेळ उरतो कारण की सहा ऑगस्टला तुमचा पहिला पेपर आहे ओके मग जुलैचे तीस जुलैपर्यंतचे दिवस ओके म्हणजे ते दिवस पूर्ण जुलैचा महिना आणि हे सहा दिवस आता सहा दिवस होणार नाही पाचच दिवस पाच दिवसपैकी चारच दिवस, दिवस पकडा एक दिवस तर काहीचा ट्रॅव्हलिंगमध्ये जातो जे दूर असतात ते म्हणजे हे चार दिवस म्हणजे तुम्हाला जवळपास फक्त पस्तीसच दिवस उरतील एवढंच आयोग ठेवेल पस्तीस किंवा अडोतीस एवढंच आयोग दिवस देणार आहे म्हणजे जर तुम्ही निकालाच्या भरोशावर अभ्यास करत असाल तर तुम्ही शंभर टक्के या वर्षीची मुख्य परीक्षा नापास होणार आहात हे लिहून घ्या जो व्यक्ती निकालाच्या भरवशाने अभ्यास करेल तर तो व्यक्ती कधीच मुख्य परीक्षा पास करू शकत नाही कारण की मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला खूप आधीपासून तयारी करावी लागते हा इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी एक चांगला आहे की याचा पेपर खूप उशीर आहे परंतु अशी कुठलीही मुख्य परीक्षा नाही की जी फक्त तुम्ही एक महिन्यात प्रिपरेशन करून तिचे चांगले गुण मिळवू शकतात असं होऊ शकत नाही तुम्हाला ऑलरेडी याची एक ते दोन रिव्हिजन झालेली पाहिजे म्हणूनच याची पण रिव्हिजन झालेली पाहिजे तर कट ऑफ किती लागणार आहे कोर्ट केसेस होणार आहे की नाही या होण्याआधी तुम्हाला एक माहिती द्यायची आहे मला की उद्योग निरीक्षकची आपण एक ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे जीची फी फक्त ट्रिपल नाईन आहे महाराष्ट्रातील असं एकमेव क्लास आहे जो तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये दे नोट्स देतो कारण की खूप सारे विद्यार्थी सायन्स आहेत सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड असतील ऑलरेडी याच्या आधी खूप सारे लेक्चर रेकॉर्डेड झालेले जो तांत्रिक भाग आहे ना ज्याच्याविषयी सगळ्यात जास्त मुलांना मेहनत करावी लागते कारण की जे इस्टॅब्लिश बुक आहेत त्यांच्यामध्ये पाहिजे तेवढी चांगली माहिती नाही आणि गुगल ट्रान्सलेट तर तुम्हाला माहितीच आहे की कसं केलेलं आहे तीस पस्तीस पेक्षा जास्त व्हिडिओ असतील टेस्ट पेपर सुद्धा मिळणार आहे दीड महिन्यात पूर्ण होणार आहे म्हणजे काय आपण जून एंड पर्यंत पूर्ण करणार आहोत ओके हे जुनी क्रिएटिव्ह म्हणून तुम्हाला दिसत असेल पुढची व्हॅलिडिटी सहा महिने आहे आणि सहा वेळा तुम्हाला लेक्चर बघता येतील परंतु जे विद्यार्थी मुख्य साठी पात्र होतील तर त्यांच्यासाठी ही लिमिट सुद्धा काढण्यात येणार आहे म्हणूनच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ऍपवरून आजच ही बॅच जॉईन करून घ्या आतापर्यंत आपल्या या ऑनलाईन बॅच मध्ये हे सर्व लेक्चर झालेले तुम्ही बघू शकता इंडियन पेटर्न ऍक्ट आपण कव्हर केलेला आहे बॉम्बे इलेक्ट्रिसिटी अॅक्ट त्याच्यानंतर हा पण एक ऍक्ट आणि हा एक ऍक्ट असे चार ऍक्ट आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहेत आणि बाकीच्या येणाऱ्या हप्त्यात सुद्धा लवकरच ऍक्ट कव्हर होतील आणि काही विद्यार्थी बोलतात की तुम्ही करंट अफेअर्स घेता का हो उद्योग निरीक्षकची जे काही करंट अफेअर्स घेतो जसं की इंडियन पॅटर्न रूल टू थाउजंड ट्वेंटी वन ही नवीन गोष्ट आहे ती घेतलेली आहे त्याच्यानंतर भारताची यावर्षी विक्रमी निर्यात झालेली आहे जो आपला परकीय व्यापार याच्याशी निगडीत जो घटक आहे तो पण आपण इथे घेतलेला आहे म्हणजे करंट अफेअर्स रिलेटेड पण आपण गोष्टी आपल्या या बॅचमध्ये घेत असतो आता प्रश्न येतो की कोर्ट केस होणार आहे की नाही होणार आहे आता खूप सारे विद्यार्थींचा सा काय काय प्रॉब्लेम झालाय की जो सायन्सचा प्रश्न आहे ना त्याच्यावरून ते कोर्टमध्ये किंवा मॅटमध्ये शंभर टक्के जाण्याची शक्यता आहे म्हणूनच मला तरी असं वाटतं की नव्वद टक्के याच्यावर कोर्ट केसेस होण्याची शक्यता आता तुम्हाला सांगतो होतं काय की खूप सारे वकील जे आहे ना एम पी एस सीसाठी म्हणजे तुम्हाला केस करायचे असेल एम पी एस तर खूप माफक दरा किंवा काही काही तर फीस घेत नाही सुरुवातीला कारण की त्यांना त्यांचं नाव करायचं असतं त्यांना ती परीक्षा कॅन्सल करायची असते ओके तर खूप सारे कोर्ट वकील जे आहेत ना तर ते म्हणजे न्यू केसेस असल्यामुळे किंवा असल्यामुळे तर ते जास्त फीज घेत नाही आणि विद्यार्थी सुद्धा कमी फीज असल्यामुळे त्यांच्याकडून ती कोर्ट केस टाकतात आणि आयोग काय म्हणजे कोर्ट काय करतं सिंपल की परीक्षेवर स्टे लावून देतो म्हणजे कोर्टाचा जुना रूल आहे की कोर्ट स्टे लावतो ठीक आहे म्हणजे कुठल्याही गोष्ट समजून घेण्यासाठी म्हणून लक्षात ठेवा की याच्यावर शंभर टक्के टक म्हणजे नव्वद टक्के मला तर असं वाटतंय की याच्यावर कोर्ट केस होऊन जाईल परीक्षा लांबेल की नाही लांबेल हा वेगळा प्रश्न आहे परंतु याच्यावर कोर्ट केस होईल कोर्ट केस कोणत्या प्रश्नावर शंभर टक्के हा जो सायन्सचा प्रश्न आहे ना तर याला आधार धरून ते कोर्ट केस करू शकतात या बुंदेलखंडच्या प्रश्नावर सुद्धा काही पोरा आधार करू शकतात परंतु सायन्सचा असा प्रश्न आहे ना की ज्याच्यावर शंभर टक्के ते म्हणजे जो वकील असेल तर तो प्रूफ करू शकतो की आयोगाने याचा आन्सर चुकीचं दिलेलं आहे तरी मला असं वाटतं की याच्यावर कोर्ट केस होणार आहे बघूया येणाऱ्या वेळेत काय होतं पुढे कोट ऑफ सांगण्याआधी मी तुम्हाला एक माहिती सांगतो का की काही मुलांची दिनचर्या कशी असते खूप सारे जे प्रिपरेशन करतात सकाळी उठतात आणि प्रत्येकाला फोन लावतात की कट ऑफ किती लागेल कट ऑफ किती लागेल आता बघा त्यांना जर कोणी सांगितलं की कट ऑफ साठच्या वरती जाईल तरी ते घाबरतात की अरे साठ कसं जाईल या शिक्षकाला काही समजत नाही एखाद्याने सांगितलं की पन्नास भावन्न लागेल तो म्हणतो एवढा कमी तर लागू शकत नाही म्हणजेच काय की त्याने त्याच्या मनात ऑलरेडी कट ऑफ एक ठरवून घेतलेला असतो की एवढा कट ऑफ लागणार आहे फक्त तो काय करतो त्याच्या मनाची शासकता काढण्यासाठी किंवा टाइमपास करण्यासाठी याला त्याला विचारत असतो म्हणूनच अशा मुलांच्या मागे लागू नका जे मुलं बाकीच्यांना सुद्धा डिमोटिवेट करतात आता जो कट ऑफ आहे तर तो आयोग सांगू शकतो आपण फक्त थोडं प्रिडिक्शन करू शकतो बघा जागा आहेत एकशे तीन सोळाने जर गुणलं त्याला सोळा अठ्ठेचाळीस होऊ शकतं आता हा जो रेशो आहे ना हा चेंज होतो कधी कधी परंतु जनरली हा सोळा मानला जातो काही वेळाला बारा मानला जातो परंतु सोळा एक परफेक्ट नंबर आहे तर ते सोळा अठ्ठेचाळीस आहेत कोणते फॅक्टर्स आहेत की जे परिणाम करू शकतात एक फॅक्टर असा आहे की जे तीन प्रश्न रद्द झाले ना ते फॅक्टर्स जे आहे ना तर ते याच्यावर हे करू शकतात म्हणूनच कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे का बघा साठचा सा व्यक्ती आज सत्तावन्नवर आलेला आहे बघा ज्यांना साठच्या वरती ना त्यांनी हे जे तीन प्रश्न आहे ना शंभर टक्के यांचे रद्द झाले जवळपास कारण की यांनी ते बरोबरच दिले होते ओके 57 वाला आला पंचावन्न समजलं तुम्हाला आणि जे सिक्स्टीच्या अबू आहेत ना ते फार कमी व्यक्ती आहेत तर ते तुम्हाला खूप कमीच मिळतील मग कट ऑफ ना तर त्या कट ऑफचा अंदाज आपण असा थोडासा बांधू शकतो की कट ऑफ ना तर तो बावन्न हा जनरल ओपन कॅटेगरीसाठी लागू शकतो याच्यामध्ये प्लस मायनस टू येऊ शकतं परंतु मी एवढंच सांगतो की एम हे अंतिम आहे अंतिम सत्य आहे आपण फक्त अंदाज बांधू शकतो तर माझा अंदाज बावन्न इतका आहे आता तुम्ही माझ्यावर टीका करा नाही करा हा तुमचा प्रश्न आहे ट्रोल करा नाही करा हा तुमचा प्रश्न आहे पण माझा अंदाज बावन्न आहे प्लस मायनस टू होऊ शकतो म्हणजेच चोपन्न पर्यंत जाऊ शकतो मी हा ओपन कॅटेगरीसाठी बोलत आहे बाकी जे काही बदल होतात फिमेल एस सी साठी ते तुम्ही कन्सिडर करू शकतात आणि जास्तीत जास्त म्हणजे बाकीच्या जा कॅटेगरी सुद्धा पन्नासच्या अभाऊस थोडासा राहील म्हणजे त्यांच्यात काही जास्त आपल्याला ड्रास्टिक चेंज बघायला मिळणार नाही ठीक आहे जे विद्यार्थी पन्नासच्या खाली आहेत बरं का ओपनवाले त्यांनी पण असं घाबरून जाऊ नका की सरांनी सांगितलं आणि लागलं तेव्हा मला ट्रोल करा बघा जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल ओके किंवा कंबाईनचा अभ्यास तुम्हाला सुरू करायचा असेल पूर्वचा तर तुम्ही हा अभ्यासवर जास्त कॉन्सन्ट्रेट करा ओके जे विद्यार्थी एस टी आयचा अभ्यास करतायत पी एस आय अभ्यास करतायत त्यांनी जे ना मराठी इंग्रजीचा व्यवस्थित अभ्यास करा आणि ज्यांच्यातील जे काही सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांनी काय करा की आपला कोर्स घेऊन घ्या म्हणजे तुमचा जो आहे ना टेक्निकल पार्ट कवर होऊन जाईल ऑलरेडी तुम्ही भूगोल आहे म्हणजे पॉलिटी तो तुमचं होणार आहे पॉलिटी हा सब्जेक्ट होणार आहे संगणक होऊन जाणार आहे चालू घडामोडी हा होऊन जाणार आहे बुद्धिमत्ता असते हा तुमचा ऑलरेडी पी एस आय एस मध्ये होऊन जाणार आहे पहिला तांत्रिकचा जर तुम्ही आपला हा कोर्स घेतला तर तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही या परीक्षेत सुद्धा जास्तीत जास्त यश मिळू शकता तर कट ऑफचा अंदाज मी सांगतो बावन्न आहे आता बघा खूप सारे विद्यार्थी जर निकालासाठी थांबलेले असतील ना निकाला निकाला की निकालानंतर मी बॅच जॉईन करेल किंवा निकालानंतर अभ्यास करेल तर शंभर टक्के हे लिहून घ्या की तुमचं नाव पूर्व परीक्षेच्या निकालात येणार आहे परंतु तुमचं नाव मुख्य परीक्षेच्या निकालात येणं ना, शक्य नाही कारण की तुम्ही जे आहे ना तर ते रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा अभ्यास करणार तेव्हा फार कमी दिवस उरलेले असतील आणि एवढ्या कमी दिवसात किती मेहनत करा होत नाही ओके बाकी ऑलरेडी आपल्या बॅचचे विद्यार्थी एक महिन्यांपासून आपले जे आहे लेक्चर्स बघतायत मराठी इंग्रजीचा ऑलरेडी त्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांचा उद्योग निरीक्षकचा तांत्रिक भाग सुद्धा बऱ्यापैकी कव्हर होत आहे म्हणूनच तुम्ही सुद्धा आजच आपली बॅच जॉईन करा आणि लवकरात लवकर आपला तांत्रिक जो भाग आहे तर तो कव्हर करा काही तुम्हाला अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात माहिती विचारू शकतात ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र